विद्यार्थी मित्रांनो मसावी लसावी या प्रकरणात आपण मागील भागात मसावी म्हणजे काय ते अभ्यासलं, आता लसावी म्हणजे काय ते आपण पाहूया। मग लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाज्य, लघुत्तम म्हणजे लहानात लहान सामायिक विभाज्य आपल्याला शोधायचे आहे। त्यासाठी एक शाब्दिक उदाहरण आपण पाहूया। रेहानाला सहा फुले असलेले गजरे करायचे आहे, तसेच नेहाला आठ फुले असलेले गजरे करायचे आहे, तर दोघींकडे कमीत कमी किती समान फुले असायला हवी हे आपल्याला शोधायचे। बघा आपण पाहू शकतो मसावीमध्ये जास्तीत जास्त शब्दाचा वापर येतो का, या शाब्दिक उदाहरणात आपण पाहू शकतो कमीत कमी म्हणजेच साहजिकच लहानात लहान। तर या ठिकाणी दिलेल्या दोन्ही संख्यांचे आपल्याला विभाज्य लिहावे लागते। मग त्यासाठी आपण सर्वप्रथम सहाने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण लिहून घेतल्या, सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस अठ्ठेचाळीस चौपन्न साठ सहासष्ट बहात्तर अठ्याहत्तर अशा पद्धतीने आपण अठ्याहत्तर पर्यंत सहाने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहिल्यात। याच्याही पुढे आपल्याला गरज पडली तर सहा सहाच्या पटी संख्या आपल्याला वाढवता येऊ शकतात। यानंतर आठने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण लिहिल्या, त्यामध्ये आठ सोळा चोवीस बत्तीस चाळीस अठ्ठेचाळीस छप्पन्न चौसष्ट बहात्तर ऐंशी अठ्ठ्याऐंशी आणि शहाण्णव याही पुढे आपण आठने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहू शकतो। यानंतर आपण काय केलं तर दोन्ही संख्यांचे सामायिक विभाज्य आपण निवडले, त्यामध्ये सर्वप्रथम चोवीस ही संख्या आलेली आहे चोवीस, त्याच्यानंतर अठ्ठेचाळीस आणि शेवटी बहात्तर ही संख्या आलेली आहे। अशा पद्धतीने आपण दोन्ही संख्यांचे सामायिक विभाज्य आपण निवडून घेतले आणि मग त्या सामायिक विभाज्याच्या यादीमध्ये लहानात लहान जो सामायिक विभाज्य होता तो म्हणजे चोवीस हा दिलेल्या दोन्ही संख्यांचा लसावी हा मिळणार आहे। म्हणजेच या ठिकाणी सहा व आठ या दोन्ही संख्यांचा लसावी चोवीस आपल्याला मिळाला। यावरून आपल्याला असं सांगता येईल की दोघींकडे कमीत कमी चोवीस समान फुले असायला हवी। म्हणजेच शाब्दिक उदाहरणातील जे प्रश्नार्थकर वाक्य असतं त्या वाक्यातच आपल्याला उत्तर भरायचं असतं, तर कितीच्या जागेवर आपण चोवीस हे उत्तर लिहिलं म्हणजे दोघींकडे कमीत कमी चोवीस फुले असायला हवी हे आपल्या लक्षात येईल। या पद्धतीने आपण शाब्दिक उदाहरण सोडू शकतो। त्यानंतर आणखी एक उदाहरण आपण पाहूया, तेरा व सहा चा लसावी काढा। मग त्यासाठी आपण तेराने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहून घेतल्या, तेरा सव्वीस एकोणचाळीस बावन्न पासष्ट अठ्याहत्तर एक्क्याण्णव एकशे चार एकशे सतरा एकशे तीस या पद्धतीने आपण दिलेल्या तेराव्या संख्येचे विभाज्य आपण लिहून घेतले, तेराने विभाज्य असणाऱ्या संख्या आपण लिहिल्या। यानंतर आपण सहाने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहून घेऊया, त्यामध्ये सहा बारा अठरा चोवीस तीस छत्तीस बेचाळीस अठ्ठेचाळीस चौपन्न साठ सहासष्ट बहात्तर अठ्याहत्तर या पद्धतीने आपण सहाने विभाज्य असणाऱ्या संख्या लिहून घेतल्या। त्यानंतर दोन्ही संख्यांचे जे सामायिक विभाज्य आहे ते दोन्ही संख्यांचे सामायिक विभाज्य आपण निवडले, त्यामध्ये अठ्याहत्तर ही संख्या आपल्याला सामायिक मिळत आहे। मग सामायिक विभाज्यामध्ये आपण अठ्याहत्तरच्या पटीत आणखी पुढे संख्या घेऊ शकतो गरज असेल तर, पण आपल्याला लहानात लहान सामायिक विभाज्य निवडायचं आहे म्हणून पुढच्या संख्यांची गरज पडणार नाही। तर या ठिकाणी सर्वात लहान सामायिक विभाज्य जो आहे तो अठ्याहत्तर आहे, म्हणजेच तेरा व सहा यांचा लसावी अठ्याहत्तर मिळाला। तर अशा पद्धतीने आपण शाब्दिक उदाहरण व एक दुसऱ्या उदाहरणात दिलेल्या संख्यांचा लसावी आपण काढणार। मग लसावी काढत असताना तीन पायऱ्या या लक्षात ठेवायच्या,
सर्वप्रथम दिलेल्या संख्यांनी विभाज्य असणाऱ्या संख्या लिहून घ्यायच्या. त्यानंतर दुसरी पायरी म्हणजे त्या दोन्ही संख्यांचे सामायिक विभाज्य निवडायचे. आणि तिसऱ्या पायरीमध्ये सर्वात लहान जो सामायिक विभाज्य असतो तो घ्यायचा असतो. अशा पद्धतीने आपण दिलेल्या संख्यांचा लसागु काढू शकतो.